नमस्कार। राज्यभरात कोरोनाचा कहर वाढलेला असतानाच विदर्भातही कोरोनाने हातपाय पसरल्याने प्रशासन खडबडून जागे झाले। विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेत। कोरोनाचा प्रकोप वेळीच रोखण्यासाठी अमरावतीत तर 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आलेत। त्यामुळे नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि भंडाऱ्यातही थेट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला नसला तरी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करण्यावर भर दिला जातोय। अमरावती जिल्ह्यात दर दिवसाला वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या बघता अमरावती महानगरपालिकेने अमरावती शहरातील 12 कंटेनमेंट झोन घोषित केलेत। या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहेत असं प्रशासनाने म्हटलंय। अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानं अकोल्यात आज एका दिवसाचा लॉकडाऊन करण्यात आलाय। त्यामुळे शहरात शुकशुकाट पसरला होता। तसेच जिल्ह्यातील बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आलाय। वर्ध्यात कडक संचारबंदी सुरू आहे। नागरिकांनीही संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मात्र काही ठिकाणी संचारबंदीचा प्रवाशांना फटका बसलेला दिसतोय। नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कंबर कसली आहे। जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहनच नागरिकांना केलंय। यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारीही ॲक्शन मोडमध्ये आलेत। कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। तर हा विदर्भाचा आढावा आपण घेतला, यावर तुम्हाला काय वाटतं? पुन्हा महाराष्ट्र लॉकडाऊन होईल का? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट नक्की करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।